पोंक्षे, तुझे दिवस भरलेत, दिवस मोजायला सुरुवात कर. संभाजी ब्रिगेडवर बोलायला तुझी लायकी पात्रता आणि तुझा दर्जासुद्धा अत्यंत घाणेरडा आहे. तुझ्यासारखे कुचक्या सडक्या आणि घाणेरड्या विचारांची माणसं संभाजी ब्रिगेडबद्दल काही उलटसुलट बोलतात, लक्षात घे, तुला तानून तानून मारल्याशिवाय संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे शांत बसणार नाहीत. पळती भोई थोडी होईल आणि तू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसा फिरतो ते आता भविष्यात बघूच. पेशव्याची त्या नथुराम सावरकरांची नाजायज अवलाद म्हणून तुला सर्टिफाईड केलेलंच आहे. अरे विकृत माणसा, तू मारेकऱ्याचं समर्थन करतो. खरं तर शरद पोंक्षे, तू एक नंबरचा देशद्रोही आहे. तुझ्यासारखा नक्षलवादी सुद्धा तूच आहे, कारण ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना मारलं तो देशद्रोही आरोपी, आणि त्याचं तू नाटक करतोय. तुझी ही नाटकं ही कोल्या कुत्र्याला सुद्धा मनोरंजन करणारी नाहीत, लक्षात ठेव. तुझ्या राजकीय पक्षांच्या कळपामध्ये राहतो आणि ज्या नेत्यांच्या सावलीमध्ये जगतो त्यांना कळलं पाहिजे की आज कुठल्या सापाला आपण दूध पाजतोय. शरद पोंक्षे तुला सोडणार नाही, एक दिवस तू कुठंतरी सापडशील. नाही तुझं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोंड रंगवलं तर नाव बदलून ठेव. हा एका शिवप्रेमी निष्ठावंत मावळ्यांचा हा तुला नुसता इशारा आहे. अरे बांडगुळा, तुझी हिंमत कशी झाली संभाजी ब्रिगेडबद्दल बोलायची? खरं तर अत्यंत जातीवादी, कर्मठ आणि सनातनी, कुचक्या आणि हिंसक वृत्तीचा माणूस शरद पोंक्षे आहे. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे, ह्या पिसाळलेल्या सापापासून सावध राहा. हा कुणालाही ढसू शकतो. हा हिंदू हिंदू आणि हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणून एक दिवस हा हिंदुत्ववाद्यांना सुद्धा ढसल्याशिवाय राहणार नाही, इतका काळ्या विचाराचा घाणेरडा हा साप आहे. शरद पोंक्षे, तू आता जीप उचललीस, टाळाला लावलीस, संभाजी ब्रिगेडवर बोललास, तुझा विषय संपला, तुझा खेळ खाल्लास, तुझं थोबाड फोडल्याशिवाय शरद पोंक्षे आता महाराष्ट्रातला कुठला शिवप्रेमी राहणार नाही. अरे तू मारेकऱ्याचा समर्थक म्हणजे तू सुद्धा मारेकरी आहे. त्यांनी गांधी मारला, तू त्यांचे विचार मारू शकत नाही, पण त्यांनी गांधी मारला, तू आज दिवसा ढवळ्या त्या मारेकऱ्याचं समर्थन करून लोकशाहीची हत्या करतोय. शरद पोंक्षे, तू सुद्धा फार मोठा मारेकरी आहे. आमची राजकीय पुढारी गेंड्याची कातडी पांघरून बसलेली गिधाड तुझ्यावर आजपर्यंत कारवाई करू शकली नाही, म्हणून तुझ्यासारखा मस्तवाल रान रेडा हा उठसूट काही बोलतो. अरे तू फक्त भेट नाही तुझा कार्यक्रम केला, तुला ठाणे मुंबईला पळून गेल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. शरद पोंक्षे, लक्षात घे, इथून पुढे जर बोललास तर तुला तुझी जागाच काय, ढोंगणाला पाय लावून पळशील, लक्षात ठेव.